तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी का निघालो आता गावामध्ये। गावामध्ये जायचं कारण असं की मुगाची डाळ करायला चाललो आहे आपण गिरणीवर। मुग भिजू घातलं, वाळवलं आणि त्याची डाळ बनवायची आता। त्यासाठी ही घेतलं मी पुढं गाडीवर, डाळ बनवून आणू आणि रात्रीच्याला मी आपली इथली एक मधमाशाची पेटी गावात नेऊन ठेवली आहे। इथं थोडंसं काय म्हणतात त्याला, निसर्ग कमी आहे म्हणजे फ्लॉरिंग म्हणजे फुलं कमी पडायला लागली त्यांना, त्यामुळे गावात नेऊन ठेवली। जरा आपल्या तुरीला आता फुलं येतील भरपूर, त्या टायमाला परत आणायची त्यांना इथं माघारी। तुरीला फुलं यायला कमीत कमी 10 दिवस तरी टाईम आहे अजून। मग चाललो आहे गावात, त्यांची कंडिशन कशी आहे काय ती पण बघायचं आणि मूग आपल्याला मूग डाळ करून पण आणायचे। तर चला, दर्शन मात्रे माने स्मरणे मात्रे माने कामना पूर्ती जय देवजम रत्न गजवर आज तुझगवर एकुमरान चंदना त्रिभवणी पाता तुझा ऐशे नाही चाली समळे परंतु न बोले काही साई वाट पडता पडलो प्रवाही तिथे बघता लागे पावशी रवलाही जय देव जय देव जय महिषा सुरमदने सुरीश बरोबर दे तारक संजवणी जय देव अश्विन शोध पक्षी अंबा बैसली सिंहासनी घट स्थापना करणी हो मूल मंत्र जा भवती रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्राईचे पूजन करती हो तो भेंडीची भाजी करते। सकाळ सकाळी तर सुगंध लय येतो पारी जात का सकाळ सकाळ किंवा रात्रीच्या लय सुगंध येतो चाप्याचा। दिवस ह्या टायमाला येत नाही पण सकाळ सांच येतो। तिकडच्या राहणार काय प्यारा ठरवलंय आहे पाऊस काय आता पेरणीचा दिवस चालू आहे। हरभरा फेरभरा हा सोपे आहेत आपलं। त्या कमळाला फुल कधी येते ब्रह्मकमळाला तिकडं आहे जून मध्ये येत म्हण जून जुलै महिन्यात। मग आता झालं की आता पुढच्या वर्षीच का मग आता पुढच्या वर्षीच येईल। ती मुगाचं आहे 2-4 दिवसांनी देतो म्हणलेले त्या डाळ काढून ती त्यांचा आता ही डाळायचं असताना रे शाबू बघत बघत त्याच्यामुळं बर 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 मग येऊ का मग मी आहे हा अफका वड्याचं बेत करायचं आहे अळूच्या वड्या त्या दिवशी मी आपण कालच आणले बाजारावर ना जास्त दिवस टिकत नाही त्यांना तर आपला आळू यस्तूर मला वाटतं हे ती ही पहिल्यांदाच होईल। परत जी वड्या होत्या ते आपल्या आळू ज्यात होत्या आवळं आणल्या ते ह्याचं काय करायचं विचार आहे आवले आहे। बरं मित्रांनो, लवकरच आपली गावाकडची वाट चॅनलवर आवळ्याचं आयुर्वेदिक महत्त्व आणि आवळा आवलेह कसा बनवायचा तुम्हाला समजेल। ह्याचा इतकं फायदा आहे का इतकं फायदा आहे ह्याचा की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एवढं फायदा आहे ह्याचं। आजचं वातावरण जरा थोडं बदललं आहे बाहेर पण पावसाचं वाटतं पावसाचं वातावरण आहे बी आणावं लागणार आहे। करडी चालतेला काय का आपल्याला बघायचे काय करून जरा थोडं कोण करायचं काटा असते त्याला काटा असते ते बरं बघू हरभरा ज्वारी करून हा दोन वस्तू तर करू खायापुरती करू आपल्याला बस मस्त तेलाला लागती तेल गाळून काढून हे करता येईल पण त्याचं काढा दिले आवडत मजुरी एक तर आपल्याकडे नाही उत्पन्न किती निघतंय त्याचं काय माहिती। तुम्ही करडी केली का तुमच्या लहानपणा? मी कधीच माझ्या आयुष्यात करडी केलेली नाही। करडी जरी पेरलेली असेल तर ती भाजीला खोडून भाजी करणे पण त्याच्यापासून बी काढणं हे हा फक्त मशीन घेतल्यावर मळणी यंत्र घेतल्यावर एक जणाची करडी मी केली हा पोत बर केलं तुम्ही पण ती मशीन टाकायचं तुम्हाला मी हातात काहीतरी
घ्यावं लागतं आणि ते टाकावं लागतं. पोतं पोतं म्हणला तुम्ही? हां, पोत्याने टाकावं लागतं. असं टाकून जमत नाही. नको खरडी आपल्याला? नको. सूर्यफूल वगैरे करू पण बीबी मिळत नाही. बारशेलाच चौकशी करावं लागेल. सूर्यफूल आपल्या इथं नाही मिळत. कोणी करतच नाही. पहिलं सगळीकडे सूर्यफूल असायची पिवळी जर शिकले बाहेर दिसायचं. आणि आम्ही ना ते सूर्यफुलाच्या हलावा असं हे करून ठेवायचं. जिकडे दिवस आहे सकाळ सकाळ असं पूर्ण फुलं असायचं, परत असं संध्याकाळी पूर्ण असं दिवस मावायला तिकडे जायचं. तिथे भारी वाटायचं. बांधून ठेवायची फुलाला इकडे फिरून येऊन, पण ती फिरायची फिरणार ते सूर्यफूल त्याला उगाच नाव दिलंय. जिकडे सूर्याच्या दिशेला त्याचं तोंड असत. चिमण्या चिमण्या लागल्या कालवा करायला. घरात गट्ट करायला टाकले गट्टू नाही टाकले गट्टू नाही काय आवाज आला लेटात जाय लागला काहीतरी. कसं गेला पेपर? कुठला होता? एस एस टी. एस एस टी म्हणजे समाजशास्त्र. मावळा खाल. बर. आणि हिला सुचेताला मॅथ्स. तिला कसं गेलं त्याला तुला माहित नाही? तू विचार नाही आता मग. आवळा चुकून नसतो काय कर 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 सांगून खायच असतो एकदम. सुचिता कसं केलं पेपर का? मॅथ चा तुला मॅथ एवढं सोपं तुला नाही? सगळं पॅटर्न चेंज करता सरांनी. काय एक पण बुक मधला जीएनआर होतो तर ते आलं नाही. तुला मॅथ कसा केला? नाही तुला आवड गेला? अरे 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 तुला सोपा गेला की एस एस टी? बर. गायींना पाणी पाजून घ्यायचंय. दुपारचा टाईम झाला आहे आणि आज मी इकडं आणलंय सोम्याला. सोम्याला सकाळी गाय सोडल्या, त्या टायमालाच मी सोडलं होतं. म्हणलं चरल जरा. सोम्या त्या दिवशी डिप्रेशनमध्ये गेला. डिप्रेशनमध्ये गेला आणि मला म्हणाला तू मला सोडत नाही काय नाही अजिबात, एका जागेला बांधून ठेवतो. मला जर राग आला तर मी तुला उचलून आदळेन असं सोम्या मला म्हणाला. मी सोम्याला म्हणलं नाही रे बाबा तुला पण मी सोडेन, तू टेन्शन घेऊ नको, फक्त मला काय उचलून आदळ नको. होय सांग. सोम्या रागाने बघत होतो त्या दिवशी माझ्याकडे. चला तर पाणी प्यायला जायचं. द नेक्स्ट डे. सोम्याला खुश झाला आहे आपला. कालपासून त्याला मी रिकामं सोडायला लागलोय. पण आजारात त्याला दावं लांबतीने घेतलंय बांधून टाकायला. काल पण बांधलंच होतं पण दावं आकूड होतं. आज दावं जरा लांब लावलंय त्याला. चला 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 चला. आजीला चालूनच द्याय नाही ते. इकडं खाली जायचं आहे आज आपल्याला. चला इकडं चला. हां सारखं लुडबुडू लुडबुडू करतो. चल 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 चल. इथं चरायला चांगलं आहे. गायींना बांधलंय इथं दोघींना पण. आणि सोमायला इकडं बांधलं आहे चांगलं. तरवाडाला बांधलं आहे कारण की बाकी जर का बारक्या गवताला जर बांधलं झिंझरुटालाही तर ते उपटतं ताकदीनं. ते तरवाड काय उपटणार नाही त्याला. आता काय खेळल खेळल खाईल काय त्याला करमलवे. त्याला घरी एकट्याला करमत नसायचं. ए सोम्या कटू चला. गुड बॉय. तर राम राम मंडळी. मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी निघालो आहे आता गावात कारण की आपल्याला पाणी पण आणायचं आहे. आणि मग पोस्टाने ना मेणपत्रे मागवले होते. मेणपत्रे कशासाठी? मधमाशांना जी पोळं बनवावं लागतं त्या पोळ्याचा जो मधला भाग असतो पूर्ण असा ती मेणपत्रे असते. त्याच्यावर मधमाशांना पोळं ओढायला सोपं जातं. तर ती मेणपत्रे कशी असतील मी तुम्हाला दाखवतो. पोस्टात आले आहेत ते तर पोस्टातनं घेऊ आपण जाऊन ते. आणि परत माघारी येते आपल्याला. तर सध्याला तर आपण चालू आहे गावात. तर चला. तर आपण जे मेणपत्रे मागवले होते ते आले होते ह्याच्यामध्ये. तर हे काढू आपण तुम्हाला दाखवतो मी. तर ही अशा पद्धतीनं मेणपत्र आहे. ह्याच्यावर बरोबर मधमाशा त्यांचं पोळं ओढतात पोळं तयार करतात. ते फ्रेमला लावायचं असतं असं ठेवून टाको. मेन काय आज मी आणलं नाही. उद्याच्याला घरचं मेन आणून त्याला चिटकवावा लागतो आणि मग फ्रेमला लावून टाकू आपण. पाऊस कधी सांगितला होता ते आता?
आता 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत चांगलं आहे. पाऊसले आहे का 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत? आज तारीख किती आहे मग? 5. बर, पेरणी करून देतोय का नाही आपल्याला? पेरणी होते ना, पेरणी करू देतो म्हणजे हरभऱ्याला टाइम आहे. हरभऱ्याला टाइम आहे पण मी लवकरच पेरणार आहे गहू, कारण उशीर केला की ससलं खात्यात मग गवत नसतं सशांना खायला, त्या टायमाला हरभरालाही खाते ते. त्याच्या आधीच आपलं करायचं हरभरा. तिकडच्या शेतात काय नियोजन केलं पेरायचं? गहू का? पाणी आहे तर गहू करा. आई ग, तर आपण चाहू आता माळ्यामध्ये गाईंना पाणी पाजू आणि पुढची कामं करू. 8 तारखेपासून पुढं पाऊस म्हणते ती बरं का? नाही हसत या ग्या दिवस आता हस्त नक्षत्र उकाडले म्हणून म्हणलं. उकाडा चालू आहे पडतो आपल्या इकडे. कुठं पडतोय? पडायचं तिकडे मस्त पडलाय बाबा, पडलाय तिकडे पाऊस. आपल्या इकडे नाही पाऊस. पडला पडले कुठं? भरले का? बेल भरली नाही, तळी भरली नाही. ती भरा पाहिजे ती तळी. पडल की? तर आज जेवणामध्ये भोपळ्याची गरगटी भाजी आणि आळूच्या वड्या केलेल्या आहेत, ज्वारीची भाकरी. जेवण करून घेतो आता. जेवण झालं आपलं आणि चाललोय मी आता गाईंना पाणी पाजायला. आपल्यासोबत आहे गट्टू. आजचं वातावरण असं आहे, उकाडा तर आहे हवेत. तात्या तर म्हणत होते की 8 तारखेच्या पुढं पाऊस पडणार आहे. काय असेल ते असेल. आता पाणी पाजू एकदा गाई, त्यांना चरायला बांधू आणि आपली पुढची कामं करायला. आपण आलोय आता खुरपायला. खुरपायला चालू केलं, थोडासा झाला वापसा. एवढा बी नाही पण हळूहळू खुरपलं पाहिजे, कारण गवत हे असं झालं आहे सगळं हे. त्याच्यामुळं हळूहळू खुरपायला पाहिलं. आता तिला ते हाताने जमत नाही, पण तिने डाव्या हाताने खुरपायला चालू केलं. उजव्या हाताचा वापर करूच नको. मला तर काय वाटतं माहिती आहे का, तू फक्त एका हाताने गवत उपट, मी खुरपून काढतो. हां हां, मग कुठले एक पात धर कुठली तरी, मग त्या पातीत दोघं बसावं लागेल. बारक हां बारक गवत मी काढतो, तू थोडंसं मोठं 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 गवत उपटून काढ नसतं. ऊन पडले चांगलं शेजाने बस इकडून. हा इकडून शेजाने बस. बर बस का इकडे? होय होय. कस मस्त गवत आलंय बघा. गवत लय भारी आले. आणि आता ही गवत आम्ही असं हळूहळू काढून टाकायला लागलोय. तर कुणाला या मस्त हिरवळीत असं फोटो काढून घ्यायचा असेल तर येऊ शकता, फोटो काढू शकता याच्या हिरवळीत मस्त पैकी. कसं पुढं बघ ना कसं आले गवत. तेच ना, पाहिजे तर वाचत का असं? होय पाहिजे तर वाचत का असं? मिरची काढता ना पटापटाच्या नादात. मिरची मिरची आहे तिथं बुडाला. इकडं काकडी आहे, काकडी पण मस्त आली. काकडी ही कसली दिश आहे का? आता दिश तिकडे कोपऱ्यात एक लावलंय मी, आणि ही कोणी दिलेलं होतं बी ती लावलंय मी. बर, तिथलं तसलं वाळक एक माहिती आहे का? वाळक 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 एक जुना प्रकार आहे बघ. अशी काकडी काकडी वाळक वाळूक म्हणजे काकडीतलं जात आहे. पण आता ती वाळक कुणी लावत नाही, पहिले लावायची. अशी लांबसडक आहे ती? नाही लांबसडक नाही. मग शेंनी? शेंनी म्हणजे नाही, शेंनी वेगळी राहते का? शेंदाड, शिन्नी, काकडी, वाळूक हे प्रकार माहित आहेत. तुम्हाला नेमकं कुठलं म्हणायचं काय माहिती? मला तर वाळकासारखंच वाटतंय. वाळूक केवढं असतं सांगा बरं? वाळूक म्हण काकडीत फरक नसतो लय ग, पण ती थोडस आकारातच बदल, पण ती जात एकच काकडीच म्हणायचं त्याला. बर, मला माहित नाही काय नेमकं. चाललंय आपलं खुरपान मस्त पैकी. माग खुरपल्यावर रान कसं दिसतंय बघा. जमतय तुम्हाला? मग त्याला काय झालं आता? पाटील शेतकरी आहे मी. जमतय का म्हणजे विचारणं झालं का? तू मला असं का करते मला ती समजत नाही. काय केलं? जमतय का म्हणजे मी सरावातला माणूस आहे. सरावातला आहे बरोबर आहे, माझं विचारायचं काम आहे. जमतय काय अडचण नाही. चला चला. शिंगर गोडलं फिरायला लागलं वरती. पाऊस 8 तारखेपासून पुढं सांगितलंय. 8 तारखेपासून? हा. मग आज किती आहे? आज 5 आहे. 5 नसेल मग किती? 5 आज 7 तारीख असेल. 5 आहे. किती? 5.
दोन मिनिट सांगतो पाच आहे पाच हां ऑक्टोबर पाच बरोबर आहे हां पाच तारीख आहे दोन तीन दिवसांनी सांगितलं काय आठ तारखेपासून पुढं पाऊस सांगितलेला आहे भरपूर मग आपली मला वाटते पेरणी लय उशीर होती काय घेणं अवघड आहे मग आता लक्ष तर किती दिवस राहिले एकूण असतो हरभरा पण आपल्याला ज्वारी लय करायची नाही म्हणलं काय अडचण नाही एवढं उशिरा जरी झालं तरी करडी आहे का घे हा करडी काढ चाल काढतो मी काढत असतो का मला ओळखू येत नाही का ओळखायचं नाही म्हणजे आता तुम्हाला इकडे मिरची होती तुम्ही इकडल्या बाजूला खुरपाय लागला अहो मला सगळं ओळखू येत काय आपली करडी गवत अडवाल ही करडी आहे अशी याची बारकी आहे तर भाजी होती मोठं झाल्यानंतर तेल बियाणं निघतं आणि त्याच्यापासून तेल बनतं बरोबर का करडीला तर बी निघलं की त्याचं तेल झालं तयार माझं म्हणणं आहे सूर्यफुल ही घरी पेरावं का तेलासाठी आणि तेल काढून आणावं आपल्यासाठी सूर्यफुलाचं तेल हां करू पावसाळ्यात मला एक विषय वाटतोय सूर्यफुल तर कुठंच नाही सूर्यफुलाचं तेल येतंय कुठनं काय भेसळ आहे सगळी भेसळ मला सांगतो सूर्यफुल तेल जमिनी तेल म्हणते ते सूर्यफुल तेल अग हे तेल सूर्यफुल करायचं कुठं करताय का मला सांग करमाळा भागात भरपूर करायची आपल्या भागात भरपूर करायची बंद आहे मंगळवेढाकडे भरपूर करायची बंद आहे सगळं संपलं कुठंच लावणार आणि तेल येतोय तर खरं कुठं येतंय आणि जिथे सूर्यफुल सूर्यफुल तेल म्हणूनच घेतय काय लय अवघड म्हणजे लय अवघड आपण वरडून काय होणार आहे सांग काय काय होणार नाही काय नाही होणार आपण आपलं जीवन बघायचं ना होईल शक्य होईल तेवढं घरचं पिकवायचं तिथनं पुढं ना तुला मी सांगू का काय होते बरं का लोकांची मानसिकता बघितली मी लोक भाव विचारतात आता बऱ्याच जणांनी ऑर्डर केल्या मुगाच्या नाही असं नाही बरेच जण भाव विचारतात भाव सांगितला की परत मग परत बोलतच नाहीत काय मला एक कळतं तुम्ही एकदा हॉटेलमध्ये जेव्हा गेला सगळं घरभार तर 2000 कमी बिल होत नाही होत 2000 बिल होतं तुमचं आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःला जर खायचं चांगलं जर जर घ्यायचं म्हणलं ना तुम्ही तिथलं काटकसर करता किल निवळ चुकीचं आहे सध्याला बाजारात हिरवा मूग 100 रुपये किलो आहे 110 रुपये हा 100-110 रुपये किलो आहे हे पिवळा मूग आहे हे कुणीच करत नाही कुठला शेतकरी करत नाही कारण की ह्याचं उत्पन्न कमी निघतं त्याच्यामुळे कुठला शेतकरी पिवळा मूग करतोय मी केलं आपण आपल्याला घरी खाण्यासाठी जास्त झालं विकावं म्हणलं त्याचा भाव मी 150 रुपये ठेवला तर लोक नागडोळ मोडतील कमी करा म्हणतात नाही नाही कमी नाही त्यांना नको वाटतं लोकांना सवय लागली केमिकलचं अन्न खायची बरं का त्यातनं एखादा शेतकरी जर का नैसर्गिक पद्धतीने शेती जर करत असेल त्याला प्रोत्साहन द्यायचं सोडलं त्याला नावं ठेवायला एक नंबर आहे ही अशी दुनिया आहे ही दुनिया विनाशाकडे चालली लक्षात राहू ह्याचं मेन कारण ही आहे बरोबर आता हितनं पुढं मी तुला सांगतो आपल्याला घरी लागेल तेवढंच पिकवायचं इकायचा विचार करायचा नाही आणि इकायसाठी जी पिकं वाग करायची का त्याच्यावर फवारण्या करायच्या आणि मगच इकायची खरंच नाही आपण केमिकल आपल्या शेतीत वापरायचं नाही आपल्या शेतीमध्ये आपण केमिकल वापरतच नाही पण मला असं वाटायला लागलंय आपल्याला घरी जे लागतं का ना 1-2 एकर रान ठेवायचं बाकीच्या रानामध्ये ना केमिकलचा वापर करायचा नाही कारण की ऐक स्पर्धेमध्ये आपल्याला जास्त शेतीकडे उतरायचंच नाही अगं मग आपल्याला मला सांगा शेतीतनं उत्पन्न जर काढायचं जर म्हणलं ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेत तू जर का तग धरून राहायचं म्हणलं तर तुला सगळ्याचा वापर करायचा कीटकनाशकासाठी लिंबोळी तेल वापरणं हा लिंबोळी तेल एक नंबर आहे तेच वापरायचं आणि दुसरी गोष्ट आपण सेंद्रिय केलं आणि जुनी बियाणं आपलीच वापरली तर काय म्हणतात जास्त करायचं जास्त तुला मी सांगतो सोनामती गहू जर इथं विकायला नेला ना बाजारात त्याला 0 किंमत आहे हे काय गोल गहू आहे कसला गहू आहे चालत नाही लोकांना लागले हायब्रिड खायची सवय लोकांना फवारलेलं खायची सवय लागलेली आहे लोकांना चांगलं खायची सवय नाही वांग दिखाव माल पाहिजे दिखाव ऐका की वांग खिडकं दिसलं की फिकवून देते ती पण आणि चांगलं दिसलं घेते ती पण तुम्ही जेवढं चांगलं घेताय तेवढं तुमच्या शरीरासाठी घातक आहे.